आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगाला स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे व्यासपीठ उभारण्यात आले. JIBF मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशातील उद्योजक यामध्ये जोडलेत. भारत हा वेगाने विकसित होणारा आणि जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असलेला देश आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया स्किल डेव्हलपमेंट यासारख्या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठी संधी उपलब्ध झाल्यात. अशावेळी जागतिक स्तरावर उद्योजकांना एक सामायिक व्यासपीठ असावं या कल्पनेतून GIBF ची स्थापना केली अशी माहिती डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी दिली आहे. हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर जितेंद्र जोशी, ग्लोबल प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम, which is one of the fastest growing business firm globally. आज आपण पुण्यामध्ये आम्ही आलो आहे तर बेसिकली पुण्यामध्ये इंडस्ट्रीचा हब समजला जातो. आता या सिटीमध्ये आम्ही आल्यानंतर त्याचा मेन उद्देश काय, तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड वाईड पसरतो आहे. आत्तापर्यंत 52,000 जास्त असोसिएट मेंबर जोडले गेलेत. बिझनेसमन शुड नॉट बी स्टक इन एनी कास्ट, रिलिजन, सिटी, ऑर दे शुड नॉट बी एनी बाउंड्रीज टू द बिझनेसमन. So with that concept, we started working in this Global India Business Forum. या केसमध्ये सर आम्ही बेसिकली उद्देश आमचा काय आहे की वेगवेगळ्या बिझनेसमधला ग्लोबली आणि इंडियन बिझनेसमधला स्पेसिफिकली वर्ल्ड वाईड किंवा ग्लोबली काय अपॉर्च्युनिटीज आहेत हे ओपन अप करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. यासाठी आम्ही जवळजवळ 26 वेगवेगळ्या कंट्रीबरोबर आत्तापर्यंत ॲम्बसीजबरोबर बोललेलो आहेत. त्यांचा आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी इंडियामध्ये आणि बाहेरसुद्धा बिझनेस सेमिनार्स करतो.